एक वाचनात आलेला अप्रतिम लेख, पहाटेची अमर्याद ताकद. तुम्ही सकाळी किती वाजता उठता? मोठी माणसं सांगायची, लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे. आणि ते खरं आहे. हेल एरॉल्ड नावाचं एक जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. ते एक प्रचंड यशस्वी व्यावसायिक होते. मोठ्या जिद्दीनं त्यांनी एका अपघातामुळे आपले शारीरिक विकलांगतेवर मात केली आहे. पण 2008 महामंदीत त्यांना प्रचंड नुकसान झालं. अब्जाधीश हेल कर्जबाजारी झाला. पण तो हार मानणारा नव्हता. यातून बाहेर कसं पडावं हे विचारण्यासाठी तो आपल्या एका यशस्वी मित्राकडे गेला. मित्राने त्याला काय सल्ला दिला असेल बरं? हेल, तू असं कर, तू सकाळी लवकर उठ, बाकी सगळं आपोआप होईल. या चमत्कारिक सल्ल्याने हेल निराश झाला. त्याला काहीतरी आगळं वेगळं असं अपेक्षित होतं. काही दिवस त्याने कसे वसे ढकलले, पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती. मग नाईलाज म्हणून त्याने सकाळी 4 उठायची सुरुवात केली. आणि हेल सांगतो त्याचं आयुष्यच बदलून गेलं. पहाट आणि सूर्योदय इतके जादूई असतात हे त्याला माहीतच नव्हतं. इतक्या सकाळी उठून काय करावं या प्रश्नावर हेल यांनी एक कोडवर्ड सांगितलंय. SAVERS, सेवर्स, हा त्याचा कोडवर्ड. ह्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या 6 सवयी आहेत. S फॉर सायलन्स, ध्यान. शांत बसून स्वतःच्या आत डोकवणं म्हणजे ध्यान. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणं म्हणजे ध्यान. मनाच्या कम्प्युटरला फॉर्मॅट करून व्हायरस रिमूव्ह करणं म्हणजे ध्यान. मन प्रफुल्लित आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असतं ध्यान. माणसाच्या गरजा किती कमी आहेत आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान. अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्वशक्तीसोबत स्वतःला जोडून घेणं आणि स्वतःच्या मन शरीराचा कण कण प्रफुल्लित करवून घेण्याची कृती म्हणजे ध्यान. अफर्मेशन्स, सकारात्मक स्वयंसूचना. अफर्मेशन्स म्हणजे स्वसंवाद, स्वतःच स्वतःला सूचना देणं. प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं. येत्या 5 येत्या 1 पुढच्या 1 पुढच्या 1 आणि आज दिवसभर मी काय काय करणार आहे याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हिजन करणं म्हणजे स्वयंसूचना. स्वयंसूचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात आणि नाट्यमयरित्या सत्यातही येतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार, मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो. आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोलणाऱ्या किंवा जिभेवर सरस्वती असते. आपण बोलू तसंच घडतं. जिभेवरची देवता तथास्तु म्हणतात वगैरे वगैरे. या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, यामागे मनोविज्ञान होतं. एखादी गोष्ट 1000 वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते. मग अशुभ कशाला बोलायचं? वाईट बोलून विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा या सुखांनो या असं म्हणा ना. व्हिज्युलाइज, चांगल्या कल्पना मनात घोळवणं. तीव्र इच्छा पूर्ण झालीय अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटलावर तिला बारीक सारीक स्वरूपात साकारणं म्हणजेच व्हिज्युलायझेशन. कल्पना शक्ती ही भगवंतानं माणसांना दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली गोष्ट आहे. कल्पना शक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रूपांतर होतं. दररोज आपण आपली ध्येय पूर्ण झाली आहेत असं मनात घोळवलं पाहिजे. ऑलिम्पिक विजेती ऍथलेट लेन बीचले म्हणाली होती, मागचे 4 मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे मी हातात विजेता पदक घेऊन उभी आहे आणि माझ्यावर शॅम्पेनचा वर्षाव होत आहे. मायकल स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नांचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्दल टिपण लिहितो आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला डोळ्यासमोर उभं करतो. प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचं रहस्य विचारलं तर ते म्हणाले, यश 2 मिळतं, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात. एक्झरसाइज, व्यायाम. शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील ऊर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनानं कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो व्यायाम. शरीर आळसावलं की बन भ्रष्ट झालंच समजा. व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून ऊर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त मैथुनाकडे वळते आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो. वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातलं चैतन्य हरपतं अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. तो कशावरच एकाग्र होऊ शकत नाही आणि म्हणून तो आनंदी होऊ शकत नाही. मनात एक अनामिक भय तयार होतं. या सगळ्या दृष्ट श्रृंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा, शरीरातलं चैतन्य जिवंत ठेवा. रीडिंग, वाचन, पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात.
पुढच्याच ठेस मागचा शहाणा या न्यायानं दुसऱ्यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात. वॉरन बफे, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन दोन पुस्तकं वाचून पूर्ण करतात. लिहिणं लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्यानं भेट होते. लिहिल्याने मन रिकामं होतं, दुःख नाहीसं होतं, मनात नव्या ऊर्जेचा संचार होतो. लिहिल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात. म्हणून संतांनी सांगून ठेवलंय, दिसा माझी काहीतरी लिहित जावे. लिहिणं हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे. लिहिल्याने विचार पक्के होतात. सकाळी उठल्यावर आज दिवसभर मी काय करणार आहे ते लिहावं. एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत. मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्तपणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावेत. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे त्याचं प्लॅनिंग नियोजनही लिहावं आणि रोज स्वतःला कामे नेमून देवीत आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं. लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं. जवळच्या व्यक्तीला पत्र लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात, अशानं अंतरंग फुलून येतात, ऊर्जेचा स्रोत खळखळत वाहतो. या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. सुदैवानं म्हणा अथवा दुर्दैवानं म्हणा, पण आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे. तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरीलपैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचं आहे. कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान 21 दिवसांचा सराव आवश्यक असतो आणि आपल्याकडे आता कदाचित 21 पेक्षा जास्त दिवस रिकामी असणार आहेत. तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाहीये व ती येऊही नाहीये. वेळ आहे स्वतःवर काम करण्याची, स्वतःसाठी जगण्याची, आलेल्या परिस्थितीचा फायदा करून घेण्याची. उगीचच मनात भीती उत्पन्न करणारे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आणि वाचण्यात वेळ वाया घालवू नका. काळजी घ्यायची आहे, काळजी करायची नाही.